बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत केंद्रीय कार्यकारी मंडळ, आपल्या भारत देशाचा कारभार पाहणारं केंद्रीय कार्यकारी मंडळ। त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी आपण आता पाहणार आहोत शून्य प्रहर। शून्य प्रहर म्हणजे काय? तर अधिवेशन काळातील दुपारी बरोबर 12 वाजता जो काळ असतो त्या काळाला शून्य प्रहर म्हणून ओळखण्यात येतं। मग या काळामध्ये काय करता येतं? या काळामध्ये संसद सदस्यांना मंत्रिमंडळाला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो। मग कोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातात? तर सार्वजनिक दृष्ट्या जे महत्त्वाचे विषय असतात अशा प्रश्नावर त्या ठिकाणी प्रश्न विचारून या संसदेमध्ये चर्चा घडवून आणण्याचं काम या शून्य प्रहर या काळामध्ये करण्यात येतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी मंत्रिमंडळावर चांगल्या प्रकारे नियंत्रण राहतं। मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा आणखी सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य असा जो मार्ग आहे तो आपण आता पाहूया। तर अविश्वासाचा ठराव, अविश्वास, विश्वासच्या विरुद्ध अविश्वास, मंत्रिमंडळावर नियंत्रण आणण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे। लोकसभेत जोपर्यंत सरकारच्या किंवा मंत्रिमंडळाच्या पाठीमागे बहुमत आहे तोपर्यंतच सरकारला त्या ठिकाणी पदावर राहून कार्य करता येतं। जर लोकसभेतील बहुमत ज्या सदस्यांनी पाठिंबा दिलेला असतो त्या सदस्यांनी जर आपलं बहुमत काढून घेतलं तर त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी आपल्या पदावर राहता येत नाही, मंत्रिमंडळाला राहता येत नाही। मग अशा वेळेस काय केलं जातं? सदस्य काय करतात? आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असा एक ठराव मांडतात आणि त्या ठरावावर चर्चा घडून येऊन बहुमत घेतलं जातं आणि जर सरकारच्या विरोधात तो ठराव मंजूर झाला तर सरकारला त्या ठिकाणी ताबडतोब सरकारला म्हणजेच मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो। अशा प्रकारे मंत्रिमंडळावर म्हणजेच सरकारवर नियंत्रण ठेवण्याचे हे वेगवेगळे प्रकार आपण या पाठामध्ये अभ्यासलेले आहेत।